सहाच्या सहा बातम्यांमधली पहिली बातमी तुमच्यासाठी महत्वाची. तुम्ही एटीएम मधून कार्ड स्वाईप करून पैसे काढता, पैसे घेता, तिथून निघून जाता. त्यानंतर काही दिवसांनी अचानक रात्री 11:30 तुम्हाला मोबाईलवर SMS येतो तुमच्या अकाउंटमधले पैसे विथड्रॉ केल्याचा, आणि ही रक्कम काही हजारात असते. तुमच्या बाबतीत हे होऊ नये असं वाटत असेल तर आमची ही बातमी नक्की पहा. एटीएम मधून पैसे काढायला जाताय, सावधान. तुमच्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी आम्ही जे सांगतोय ते अत्यंत काळजीपूर्वक ऐका. एटीएम ग्राहकांची झोप उडवणारी घटना मुलुंडमध्ये घडली आहे. एका रात्रीत लाखो रुपये लंपास झाले. सकाळी तब्बल 40 लोकांना त्यांच्या एटीएम मधून पैसे परस्पर विड्रॉ झाल्याचे मेसेज आले. 40 ग्राहकांच्या खात्यातून 15 लाखावर डल्ला मारला आहे. नेमकं काय घडलं? मुलुंडच्या नवघर जवळचं हे कोटक महिंद्राचं एटीएम. या एटीएम मधून गेल्या काही दिवसात ज्यांनी ज्यांनी पैसे काढले त्या सगळ्यांची झोप उडाली आहे. एटीएम कार्डाचं क्लोनिंग करून पैसे काढण्यात आलेत. मुलुंडमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या 2 ATM मधून कार्ड क्लोनिंग करून आतापर्यंत 35 ते 40 जणांना गंडा घालण्यात आलाय. या सगळ्यांना सोमवारी रात्री 11 ते 11:30 सुमाराला पैसे विड्रॉ झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे नवघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी ग्राहकांची अक्षरशः रांग लागली होती. SMS आले तुमचं याच्यामधनं 10,000 विड्रॉल झालं. बाय द टाईम मी चेक केलं विड्रॉलचं तोपर्यंत अजून 2 विड्रॉलचे SMS अलर्ट आले. तर पहिला होता 10, दुसरा 10 आणि तिसरा 5,000. मग मी शेवटी स्वतः तिकडे येऊन, कारण तोपर्यंत रात्री कस्टमर सर्व्हिस फोन ऑनलाईन चालू नव्हते, मग मी इथे येऊन स्वतःच 3 रॉंग स्वाईप करून पिन बंद केलं. कोटक महिंद्राची ब्रँच जी आपल्या मुलुंड ईस्ट मध्ये आहे हरिओम स्वीट्सच्या समोर, तिकडे मी 500 रुपये विड्रॉ केले. 500 रुपये विड्रॉ केले असता मी घरी गेल्यानंतर रात्री साधारणतः 11:30 दरम्यान मला 3 SMS आले, ज्याच्यामध्ये 10,000, 10,000 आणि 7,000 असे माझे 27,000 रुपये लुबाडण्यात आले. ते 27,000 रुपये गाझियाबाद मध्ये कुठेतरी विड्रॉ केले गेले. हे सगळे पैसे उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद मधून काढण्यात आले. या प्रकरणी नवघर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा तसंच IT Act अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आमच्याकडे साधारणतः आत्तापर्यंत सदरेत 39 लोकांची तक्रार आलेली आहे आणि अमाऊंट 15 लाखाच्या आसपास आहे. आधार कार्ड लिंक करायचं आहे तर त्याने प्रत्यक्ष त्या बँकेत जाऊनच आधार कार्ड लिंक करायला पाहिजे, आणि प्रत्येक बँकेने तशी आता सुविधा चालू केलेली आहे. तर बँकेत जाऊनच तुम्ही स्वतःचं आधार कार्ड घेऊन जाऊन तिथे तुमचा थंब वगैरे घेतात, जे काय असेल ते तुमची माहिती घेऊन, आणि मग नंतरच आधार कार्ड लिंक होतो. कोणीही फोनवर आधार कार्ड लिंक आपलं कशासाठीही करू नये. कोटक महिंद्राच्या ज्या बँकेतून ग्राहकांनी पैसे काढले त्या ATM च्या बाहेर सुरक्षा रक्षक नव्हता. या ATM च्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं, त्यामुळे CCTV बंद होते. त्यामुळेच या ATM सेंटरमध्ये क्लोनिंग करणं चोरट्यांना शक्य झालं. गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यातल्या बँकांच्या ATM मधून असंच कार्ड क्लोनिंग करून खातेदारांचे पैसे काढण्यात आले होते. CCTV बंद असतील, सुरक्षा रक्षक नसेल, तर बँकेनं मुळात हे ATM सेंटर सुरूच का ठेवलं हा महत्वाचा प्रश्न आहे. ATM रूम बाहेर सुरक्षा रक्षक ठेवणं आणि ATM मशीनचा गैरवापर होऊ नये याबाबत काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित बँकेची असते. ATM मशीनला स्कॅनर लावून कार्डचं क्लोनिंग करून खातेदारांच्या खात्यातून पैसे काढले गेले, तर त्यात खातेदाराची चूक नसते, त्यामुळे त्या खातेदाराचे पैसे बँकेला परत करावे लागतात. त्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आणि बँकेकडे तक्रार करणं आणि आवश्यक ती कागदपत्र असणं आवश्यक आहे. तुमचे पैसे आमच्या खात्यात सुरक्षित राहतील अशी हमी बँक देत असते, पण बँकेनंही त्यांची जबाबदारी चोखपणे निभावण्याची गरज आहे. त्याचबरोबर ग्राहकांनीही थोडी खबरदारी घेतली तर तुमच्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहणार आहेत. कपिल राऊतसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, बुलेट. ATM मधून पैसे काढताना काय काळजी घ्यायला हवी ते पाहूया. सुरक्षा रक्षक नसलेल्या ATM मधून पैसे काढू नका.
एटीएम केंद्रात सीसीटीव्ही आहे की नाही याची खात्री करा. तुम्ही कार्ड टाकता त्याच्या खाली काही यंत्रणा लावली आहे का हे जरूर तपासून पहा. कार्ड एटीएम मध्ये टाकता त्या ठिकाणी लाईट ब्लिंक होतीये का हे तपासून पहा. तुमच्या अकाउंट मधून पैसे काढल्याचा मेसेज आलाच तर लगेच कार्ड ब्लॉक करा. तातडीनं पोलीस स्टेशन आणि बँकेत तक्रार करा.